हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये रिनमनचा पेपर झाला आय बी पी एसनं पेपर घेतलेला आहे तर त्या पेपरमधील प्रश्न माझ्या विद्यार्थ्यांना आत्ता चार साडेचारच्या दरम्यान मला पाठवलेले हो आहे सव्वा चारच्या चार चार दरम्यान पाठवलेले हो आहेत तर त्या सर्व प्रश्नांचा ॲनालिसिस आपण करूयात पेपर कसा होतात ती सर्व माहिती आपण पाहूयात तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आरोग्य शेवटसाठी तांत्रिक प्रश्नाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्या नवीन अभ्यासक्रमानुसार आहे आणि चाळीस प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाईल तर या ठिकाणी पहा शुभम बच्छाव हा जो माझा स्टुडंट आहे त्यांनी पाठवलेला आहे चार वाजून अठरा मिनटाला तर मग सुरुवातीला मराठीमध्ये पहा समानार्थी शब्द विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये निद्रावस्था हा शब्द आलेला आहे तर निद्रावस्थेचा समानार्थी शब्द होतो झोपलेला त्याच्यानंतर अनुमती या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला तर अनुमतीचा समानार्थी शब्द संमती असा होतो त्याच्यानंतर उतारा विचारलेला शुद्ध शब्द ओळखायला विचारलेलं होतं त्याच्यानंतर वाक्य होते त्यात चार शब्द होते आ, आ, या स्वरूपाचे चार प्रश्न म्हणजे या स्वरूपाचे जास्त प्रश्न होते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मराठीमध्ये सुद्धा फील इन द ब्लँक होतं परंतु एक लक्षात ठेवा आय बी पी एसचं जे फील इन द ब्लँक असतं ना ते असं असतं त्यासाठी अभ्यास काही करायची गरज नाही आपली डेली म्हणजे दैनंदिन जीवनामधील जी मराठी भाषा असते त्यावरच ते प्रश्न विचारलेले असतात त्याच्यानंतर चार वाक्ये वर खाली दिले होते त्यातून अर्थपूर्ण वाक्य बनवायचं होतं आता हे तर इंग्लिशमध्ये आपण त्याला पॅरा जम्बल म्हणतो तर हे पॅरा जम्बल टाईप त्यांनी विचारलेलं होतं की चार वाक्ये दिलेले आणि त्यापासून एक पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा होता तर मराठीमध्ये पॅरा जल टळणं तर अतिशय सोपं आहे त्यासाठी वेगळं तुम्हाला काही ठरायची आवश्यकता नाही अजून आपण अॅनालिसिस पाहूयात त्याच्यामध्ये रिझनिंग आणि मॅथचं पहा त्यांनी काय दिलं होतं तर रिझनिंग आणि मॅथमध्ये सात मजली इमारत दिली होती आणि त्या सात मजली इमारतीची एक माहिती दिली होती आणि त्याच्यावर आधारित पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते म्हणजे सात मजली इमारतीची माहिती दिली होती आणि एकाच माहितीवर सात पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते आय बी पी एसचा नेहमीचा पॅटर्न आहे नातेसंबंधावर प्रश्न होता आणि या टाईपचे प्रश्न होते असं त्यांनी म्हटलेलं आहे तीन ते चार प्रश्न ज्याला आपण पदावली म्हणतो पहा ज्याला आपण पदावली म्हणतो की नाही तर या पदावलीवर तीन ते चार प्रश्न होते आणि प्रत्येक शिफ्टमध्ये जिल्हा परिषदमध्ये पदावलीवर तीन ते चार प्रश्न येणारच आहेत कारण आय बी पी एसचा याच्यावर भर असतो त्याच्यानंतर टक्के शेकडेवारीवर प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर आज त्यांनी दिले या टाईप यावर एक पण प्रश्न नाही आला म्हणजे काय संख्या मालेवर प्रश्न नव्हता असं त्यांचं मत आहे यमी या येले यावरून किती पूर्ण अर्थ होईल असे शब्द किती तयार ओके म्हणजे काही अक्षरांचा समूह दिलेला आहे आणि त्याच्यापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील या टाईपचे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारलेले होते आता जीके मदे ला जी केमध्ये पहा नदीवर एक प्रश्न विचारला होता त्यांनी म्हटले ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्यावर एक नदीचा प्रश्न होता पण ॲक्च्युली ही राज्य लेवलची परीक्षा होता एवढ्या योडरा एवढ्यानं त्यांना त्याच जिल्ह्याच्या नदीवरचा प्रश्न आला असेल त्यामुळं आपापल्या जिल्ह्याचा अभ्यास ठरत बसू नका संपूर्ण राज्य लेवलची ही परीक्षा आहे विशिष्ट जिल्ह्याच्या माहितीवर पर्टिक्युलर असा एवढ्या योडरा एवढ्यानं योडरा तो नेमच्या त्याच जिल्ह्यावरची नदी असेल म्हणून त्यांना वाटलं त्याच जिल्ह्यावरचा तो प्रश्न आला आहे तर जिल्ह्यावरचे प्रश्न तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्याच जिल्ह्यावरची माहितीचा अभ्यास करायची आवश्यकता नाही पुढे पहा चालू घडामोडीवर प्रश्न विचारलेला होता सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिवशी कोणता दिवस असतो असा एक प्रश्न होता सर्वांना माहीत आहे मराठी राजभाषा दिन त्याच्यानंतर योजनेवर एक प्रश्न होता एक प्रश्न हो मध्य प्रदेशवर सुद्धा विचारलेला होता इंग्लिश ग्रामरमध्ये पहा पॅरेग्राफ त्यांनी विचारला होता त्याच्यानंतर एखाद्या शब्दाचा बोल्ड वर्ड कोणता म्हणून जास्त आले होते म्हणजे वाक्य दिलेलं असतं त्याच्यात एक शब्द बोर्ड केलेला असतो आणि त्याच्याशी संबंधित शब्द वगैरे विचारलेले असतात सेंटेन्स अरेंजमेंट ज्याला आपण पॅराजंबर म्हणतो त्याच्यावर प्रश्न होता बाकी आठवत नाही म्हणून दिले त्यांनी त्याच्यानंतर हे पाय रि रि री, ही पोस्ट शंभर प्रश्न दोनशे मार्क्स त्याच्यामध्ये मराठी खूप सोपं व्याकरण मध्ये समाज प्रवेश प्रश्ना वाटचे असा एकही प्रश्न नव्हता मनी वाटप्रचारवर सुद्धा प्रश्न नव्हता प्र या टॉपिकवर प्रश्न नव्हते बरं असं त्यांनी दिले नाही तर तुम्हाला वाटेल टॉपिकचे नाव लिहिलेत म्हणजे याच्यावर प्रश्न होता तर याच्यावर प्रश्न नव्हता जी के काही आवड काही सोपे रिझनिंग खूप सोपे मॅथ खूप कमी विचारलेलं आणि इंग्लिशचे रेग्युलर आय बी पी एस पॅटर्न्सनुसार विचारलेलं होतं सामान्य आपलं ना पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट एकोणऐंशी एक प्रश्नपत्रिका टी पी सी एम सीचे चे पेपर दिलेले आहेत तसंच चालू धडामोडी एक्क्याऐंशी सर्व प्रश्न सांगे ज्याच्यामध्ये सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपर्यंतची पर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे चालू धडामोडीचं पुस्तक तुम्हाला जिल्हा परिषदला अतिशय उपयुक्त आहे आणि हे टी सी एसचा आगामी आत्ता ज्या पंचवीस परिशेट, तारखेपासून परिषद नगर परिषदच्या तसंच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यासाठी उपयुक्त आहे तर ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच